मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वटपौर्णिमा स्पेशल खूपच सुंदर अशी पॅचवर्कचे ब्लाउजची डिझाईन दाखवणार आहे तर ही आपण पैठणी साडीच्या ब्लाऊजचे शिवणार आहोत तर साडीचा कपडा यूज करून खूप सुंदर अशी आपण ब्लाउजला बॅकनेकला डिझाईन करणार आहोत तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्वाच्या टिप्स येत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पॅच कसा कट करायचा तो कसा स्टिच करायचा आणि बॅकनेकला कसा लावायचा हे एकदम सोपं जाईल ठीक आहे तर यासाठी आपला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके तर आज आपण खूप सुंदर अशी पॅचवर्कची डिझाईन बनवणार आहोत ते पण साडीचा कपडा यूज करून तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे त्याचबरोबर साडीचा कपडासुद्धा काढून घेतलेला आहे जेवढा काही आपल्याला पॅच बनवण्यासाठी किंवा जी काही डिझाईन बनवण्यासाठी हवा आहे तेवढा ठीक आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हा जो कटिंग केलेला बॅकनेक आहे त्याचं मेजरमेंट कसं आहे ते, ते सांगते तर इथे तुम्ही बघू शकता की ही जो ब्लाउज आहे त्याचा जी काही उंची आहे ती हे बघा इथून दाखवते तुम्हाला ती आहे साडेबारा इंच आणि आपण त्यामध्ये एक इंच मार्जिनसाठी घेत असतो तर टोटल किती झाले मग ती साडे तेरा तर साडे तेराला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर त्यानंतर आपण ह्या ब्लाउजचे गळारुंदी आणि शोल्डर टाकलेला आहे तर इथे गळारुंदी घेतलेली आहे अडीच आणि साडेपाच शोल्डर ठीक आहे तर त्यानंतर आपण टाकलेला आहे इथे मुंडा तर हे बघा बॅकनेकचा मुंडा घेतलेला आहे आपण साडेपाच इंच आणि साडेपाच इंच मुंड्याला मार्किंग करून घेतल्यानंतर दीडला मार्किंग करून हा बॅकनेकचा जो काही मुंड्याचा शेप आहे तो आपण ड्रॉ करून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने दे आकार दिलेला आहे आणि त्यानंतर आपण हे बघा हा शेप कट करून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मी तुम्हाला इथे कसं कटिंग करायचं मुंडा तो दाखवलेला आहे इन शॉर्टमध्ये मध्ये ठीक आहे त्याआधी हे बघा परफेक्ट मुंडा झालेला आहे का नाही ते दाखवते तर साडेपाच बरोबर मुंडा झालेला आहे आणि त्यानंतर हे बघा इथे तुम्ही बघू शकता टाकलेला आहे आपण छातीचा चौथा भाग तर इथे छाती आहे तीस तर तीसचा चौथा भाग होतो साडेसात इंच आणि त्यामध्ये दीड इंच आपण मार्जिनसाठी ऍड करतो तर टोटल झाले नऊ तर नऊला मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे तर आता आपण ह्या बॅकनेकला डिझाईन करायला सुरुवात करूयात तर हे बघा आता इथे आपण सगळ्यात आधी अस्तरवर गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत तर हे बघा इथून जो काही आपला मागचा गळा असेल त्याला मार्किंग करायची तर इथे मागचा गळा आहे साडेनऊ आणि अर्धा इंच मार्जिनसाठी तर टोटल दहाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बघा अडीच रुंदीची मार्किंग पूर्ण खालच्या साईडला करून घ्यायची आहे आणि तो बॉक्स ड्रॉ करायचा आहे म्हणजे ही आपली बेसिक स्टेप आहे इथूनच आपण बॅकनेकला शेप द्यायला सुरुवात करत असतो आता हा बॉक्स ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा आकार तर हे बघा मी जिथून खाली एक ते सव्वा इंचाला मार्किंग करते तुम्हाला जेवढा पॅच हवा असेल तेवढा ठीक आहे त्यानंतर हे बघा कडेला सुद्धा आपल्याला एक ते सव्वा इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे तर तुम्ही एकला पण करू शकता किंवा सव्वाला पण ठीक आहे जेवढ्या इंचाचं तुम्हाला एक्स्ट्राचा पॅच हवा ते आहे तेवढा आणि हे बघा या पद्धतीने मी अडीच गळारुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे पुन्हा खालच्या साईडला पण आणि हे बघा इथून तिकडे हे बघा त्या साईडला सुद्धा एक इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग आता आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने एक ते सव्वा इंचाची मार्किंग करून कडेकडेला ठीक आहे आता त्यानंतर हे बघा आपल्याला द्यायचं आहे गळ्याचा आकार तर हे बघा मी इथून सगळ्यात आधी बाहेरच्या साईडला देत आहे आपला मेन जो आकार आहे त्याचा आकार हे बघा तर तो आहे पानगळा तर मी ते पानगळ्याचा शेप दिलेला आहे तर प्रॉपर दिलेला आहे तुम्हाला जेवढा डीप हवा तेवढा तुम्ही घेऊ शकतात मला एवढा सफिशियंट आहे तर ठीक आहे मी एवढा दिलेला आहे ठीक आहे आता यानंतर हे बघा मधून आपल्याला टोटल तीन पॅच रेडी करायचे आहे तर हे बघा हा गोल आकार मी देऊन घेतलेला आहे पण मला असं वाटतं की हा थोडा जास्त हवा आहे ठीक आहे मी वरचा आकार देऊन बघते हे बघा इथून आपल्याला वरचा शेप द्यायचा आहे हे बघा असं मी इथे जॉईन केला ठीक आहे पण मला असं वाटतं की हा जो खालचा शेप दिलेला आहे ना तो थोडा एक्स्ट्रा पाहिजे नाही जो गोल आकार आहे ना तो तर हे बघा मी थोडासा वरून घेत आहे साधारण ते पाव ते अर्धा इंचा वरती घेतलेला आहे कारण हा व्यवस्थित शेप मॅच व्हावा यासाठी ठीक आहे तर आता आपण जो आपला मेन मोठा गळा आहे ना पाना गळा तर तो कट करून घेणार आहोत तर हे बघा कडेकडेने व्यवस्थित आधी पानगळा कटिंग करून घेऊयात ही आपण पानगळ्यावर खूप सुंदर अशी पॅचवर्कची डिझाईन बनवणार आहोत आता त्यानंतर हे बघा हे जे काही मधले छोटे छोटे पॅचेससाठी आपण मार्किंग केलेले आहे ते कटिंग करूयात तर तो एक पॅच आहे आणि हे बघा हा एक बाहेरच्या साईजचा ठीक आहे तर हे बघा असे टोटल दोन पॅचेस आहेत तर ते आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे तर आपण कट करून घेतलेले आहे ॲक्च्युली जो काही मेन गळा होता तो पानगळा आणि हे दोन छोटे छोटे पॅचेस ठीक आहे तर आता काय करणार आहोत जो काही पानगळा आहे ना तो आपल्याला कॅनव्हासवर कटिंग करायचा आहे तर डबल फोल्ड कॅनव्हास करून घेतलेला आहे त्यावर आपला हे बघा हा बॅकनेक या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि जो काही आपला प्रॉपर परफेक्ट आकार आहे ना तो आहे तसाच आपल्याला कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन लागणार आहे तर कडेकडेला साधारणतः एक इंचाचं मार्जिन पकडून हे बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर तीच मार्किंग हे बघा ह्या साईडला दिसते तर फेंट फेंट दिसते तर ती डार्क करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्यावर टीप घेता येईल आणि आपला गळ्याचा आकार सेम येईल आणि त्यानंतर हे बघा कडेकडेने आपल्याला हा कॅनव्हास कटिंग करून घ्यायचा आहे तर हे बघा आता मेन गळा जो आहे पानगळा त्यासाठी कॅनव्हास पण आपला कटिंग झालेला आहे आता हे बघा हा जो दुसरा पॅच आहे ना तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर हे बघा मी कॅनव्हास जो आहे ना तो डबल फोल्ड करून घेते आणि मग त्यावर आपल्याला तो पॅच जो आहे तो ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे तर तो पुरत नाही आहे तरी या बघा हा दुसरा साईडचा जो पॅच बसतो आहे ना त्याची मार्किंग करून घेऊयात आणि तो दुसरा पॅच आहे ना त्याला दुसरा कॅनवस घेणार आहोत आपण ठीक आहे तर हे बघा मार्किंग केलेली आहे तीच मार्किंग आता आपण इकडच्या साईडला पण करून घेऊयात जेणेकरून आपले दोन्ही साईडचा पॅचचा जो आकार आहे ना तो व्यवस्थित एकसारखा यावा यासाठी ही स्टेप आपण करत असतो तर हे बघा छोटे छोटे टिप्स आहेत तर फॉलो करत चला म्हणजे कॅनव्हास सगळा केला तरी सुद्धा असं नको होईल की फिनिशिंग छान आलेली नाही आहे तर त्यासाठी दोन्ही साइडली मार्किंग करून घ्यायची आहे आणि मगच पॅचसाठीचा जो काही कॅनव्हास आहे तो कटिंग करायचा आहे तर हे बघा मी बरोबर कडेकडेला थोडीशी मार्जिन ठेवून हा कॅनव्हास पॅचसाठीचा रेडी करून घेतलेला आहे म्हणजेच कटिंग केलेलं आहे ठीक आहे तर आता या कटिंग केलेल्या पॅससाठी आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे तर हे बघा मी डबल फोल्डच घेतलेला आहे अस्तर म्हणजे दोन्ही पण सोबतच कट होतील आपले आणि हे बघा मार्जिन ठेवून आपल्याला हे अस्तर त्या पॅससाठी कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर या, या पॅससाठी जो काही कपडा आपण साडीतला काढलेला आहे तो सुद्धा कटिंग करून घेऊयात कारण या पॅचसाठी आपण साडीतला काढलेला जो कपडा आहे ना तो यूज करणार आहोत कारण की ज्या वेळेस आपण याचे स्लीव्स कटिंग केलेले आहेत त्यानंतर याचा काट बिलकुलच उरलेला नाही आहे खूपच कमी आहे तर त्यात काहीच करू शकत नाही त्यामुळे आपण साडीच्या कपड्यापासून पॅचवर्कची डिझाईन छान अशी बनवणार आहोत तर हे बघा या पद्धतीने साडीचा कपडा आपण कट करून घेऊयात ते पण डबल फोल्ड करून केलेलं आहे म्हणजे दोन्ही पण पॅससाठी सोबतच कटिंग होईल ठीक आहे आता ही कटिंग झाल्यानंतर आपण काय करणार आहोत जो काही पानगळा आपण कटिंग केलेला आहे ना कॅनव्हॉस ब्लाउज पीस आणि अस्तरचा तो आपल्याला आधी बॅकनेकला स्टिच करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे हा जो काही ब्लाऊजचा बॅकनेक कट केलेला आहे तो सगळ्यात आधी आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर जो काही अस्तरचा पानगळा कट केलेला आहे तो त्यावर ठेवायचा आहे तर हे ठेवल्यानंतर आता यावर आपल्याला ठेवायचं आहे कॅनवासचा गळा तर हे बघा व्यवस्थित प्रॉपर एकसारखं पकडायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तो गळा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण पिना पण लावून घेऊयात म्हणजे ते हलणार नाही आणि तो शेप पण व्यवस्थित येईल तर इथे लावल्यानंतर शोल्डरला पण हे बघा व्यवस्थित एकावर एक, एक पकडून ह्या पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहे ठीक आहे तर आता ह्या पिना लावून घेतल्यानंतर जी काही आपण कॅनव्हासची मार्किंग केलेली आहे ना त्यावर आपल्याला एक्झॅक्टली टीप मारून घ्यायची आहे तर एकदम बरोबर त्यावरच मारा म्हणजे शेप काही चेंज होणार नाही हल ना, तर हे बघा ह्या पद्धतीने हळूहळू एक सारखं पकडून आपल्याला कॅनव्हासवर टीप मारून घ्यायची आहे तर काहीही कपडा गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अतिशय सावकाश आपल्याला त्या शेपवर टीप मारून घ्यायची आहे हे बघा हा पण जो आहे ना तो पण व्यवस्थित द्यायचा आहे तर हे बघा इथे कॅनव्हासवर टीप मारून झालेली आहे आता आपली तर आता यानंतर आपण काय करणार आहोत हे बघा खालच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेणार आहोत ही एकदम सोपी पद्धत आहे की स्टेप स्टेपमध्ये आपला बॅकनेक रेडी होतो खाली काही आपल्याला परत पट्टी वगैरे कमरेच्या साईडला लावायची गरज पडत नाही त्यामुळे या स्टेपने तुम्ही जरी केलं तरी तुमचं कमीत कमी वेळेमध्ये बॅकनेक रेडी होईल आणि हे बघा एक्स्ट्राचा कपडा आपण खालच्या साईडचा जो काही आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बघा हा जो कॅनव्हास आहे ना तो कट करायचा आहे त्याचबरोबर जो काही आपला मेन फॅब्रिक आहे त्याचा कपडा पण आहे त्याबरोबरच तर तोपन, कर Actually, तो पण म्हणजे दोन्ही सोबतच कटिंग करायचा आहे ॲक्च्युली गळ्याचा मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो म्हणजे जे काही एक्स्ट्रा असेल कॅनवास पण आणि अस्तर वगैरे काय असेल ते सगळं ठीक आहे हे कटिंग झालेलं आहे तर आता आपण ह्या पिना काढून घेऊयात आणि जो काही हा पानगळा आहे ना त्याला या पद्धतीने हे बघा छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून आपला गळ्याचा आकार एकदम परफेक्ट प्रॉपर येईल कुठे काही चेंज होणार नाही त्यासाठी ही स्टेप आहे बऱ्याचदा जर याला कट्स नाही मारले तर प्रॉपर त्याचा आकार जसा आपण ड्रॉ केलेला आहे तसा येत नाही गोळा वगैरे होतं म्हणून तसं करायचं आहे ठीक आहे आता यानंतर आपण हे बघा हे या पद्धतीने सरळ करून घेऊयात तर हा जरा डीपनेकच होता त्यामुळे हे बघा एकदम कमी खाली राहिलेला आहे आणि त्यातून आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे तसं अवकाश करायचा आहे कारण की कॅनव्हास पण आहे आणि तो कॅनव्हासमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल हे बघा तुम्ही बघू शकता की कॅनवसमध्ये गेलेला आहे तर हे बघा व्यवस्थित प्रॉपर आपलं ते उलटं झालेलं आहे कॅनवस परफेक्ट अस्तर आणि ब्लाउजच्या कपड्याच्यामध्ये गेलेलं आहे तर यानंतर आपल्या आपल्याला गळ्याला हे बघा दापटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला हळूहळू ती दाबटीप द्यायची आहे आणि दापटीप देताना एक काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तो वरच्या साईडला दिसणार नाही कारण तो जो वरती दिसला तर आपल्या गळ्याची फिनिशिंगच बिघडते ठीक आहे त्यामुळे थोडं थोडं कपडं पकडून व्यवस्थित आपल्याला जसा आपला आकार आहे ना त्यावरच आपल्याला परफेक्ट असे टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच दापटीप द्यायची आहे त्यानंतर हे बघा हा व्यवस्थित पानगळ्याचा जो काही कोणा आहे ना त्यावर पण आपल्याला परफेक्ट व्यवस्थित दापटीप देऊन घ्यायची आहे गळ्याचा आकार चेंज होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तुम्ही तर हे बघा गळ्याच्या दापटीप देऊन झालेली आहे व्यवस्थित आलेली आहे फिनिशिंग पण छान आलेली आहे आता यानंतर आपल्याला हे बघा कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घ्यायची आहे तर मी पुन्हा सांगेल की दापटिप देताना काळजी घ्या की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही म्हणजेच आपली फिनिशिंग सुद्धा बिघडणार नाही तर हे बघा या पद्धतीने आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेतलेली आहे तर गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला दापटीप देऊन झालेली आहे हे बघा फिनिशिंग लुक पण छान आला आहे त्यानंतर आता हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर आणि जो काही मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचा ते आहे तसं जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट आपला बॅकनेक रेडी होईल कारण तुम्हाला आठवतच असेल की आपला अस्तर जे असतं ते परफेक्ट कटिंग असतं पण जो काही ब्लाउजचा कपडा असतो तो आपण एक्स्ट्राचा कट केलेला असतो तर हे बघा ह्या पद्धतीने आता आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने तर व्यवस्थित एकसारखा आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे जेणेकरून आपला बॅकनेक व्यवस्थित रेडी होईल तर हे बघा परफेक्ट आपला बॅकनेक रेडी झालेला आहे त्याची फिनिशिंग पण छान आलेली आहे ठीक आहे तर यानंतर आता आपण पुढचे पॅचेस रेडी करून घेऊयात तर हे बघा हा पॅच आपला कटिंग करायचा राहिला होता तुम्हाला आठवतच असेल डबल फोल्ड होऊन ते कॅनवस बसत नव्हतं त्यामुळे तर मधला कट केलेल्या कॅनव्हासमध्ये आता आपण हे कट करतो आहे म्हणजे कॅन कमीत कमी कॅनवस कमी यूज करूनसुद्धा आपल्या पॅचवरची डिझाईन होईल ठीक आहे तर बघा जसे नेहमी मार्किंग करतो तशी मार्किंग करून एक्स्ट्राचं ठेवून आपण हा पॅचसाठी कॅनव्हास कट करून घेतलेला आहे तर आता या पॅचसाठी आपल्याला अस्तर आणि जो काही आपण कपडा यूज करणार आहोत तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे मी त्यासाठी अस्तर हे बघा या पद्धतीने डबल फोल्ड करूनच ठेवलेला आहे कारण की तो पॅच आपला सरळ आहे जॉईंट मोठा ठीक आहे त्यासाठी आता हे बघा अस्तर कटिंग झालेला आहे तर इथे आपण साडीचा कपडा या पॅचसाठी यूज करणार आहोत तर तुम्ही काट वगैरे यूज करणार असाल किंवा जो काही कपडा यूज करणार असाल तो कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी साडीचा कपडा घेतलेला आहे तो पण डबल फोल्ड करून आणि मग ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करून घेत आहे तर थोडा एक्स्ट्राच कट करायचा आहे जेणेकरून काही तिरकं वगैरे होणार नाही कारण की जॉईन केल्यानंतर आपण एक्स्ट्राचं कटिंग करतच असतो तरी बघा तर आता हा पॅच या पद्धतीने पद्धती आधी साडीचा कपडा ठेवलेला आहे त्यावर अस्तर आणि त्यावर आपण कॅनव्हासचा जो काही शेप कट केलेला आहे तो ठेवलेला आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने जिथे मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित एकसारखं पकडून आपण टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आता जे काही एक्स्ट्राचं आहे ना हे बघा या आकाराचं मधलं ते सगळ्यात आधी कटिंग करायचं आहे खालचं लगेच करायचं नाही आहे आणि त्यानंतर हे बघा त्या शेपला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून जो काही आपल्या चंद्रासारखा गोलाकार आहे तो व्यवस्थित येईल ठीक आहे तर आता हे बघा या पद्धतीने ते फोल्ड करायचं आहे तर आणि वरच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर इथे तुमच्या लक्षात येईल कॅनव्हास बरोबर जो काही कपडा यूज केलेला आहे ते आणि अस्तरच्या मध्ये गेलेला आहे त्यामुळे लक्षात राहू द्या मी ज्या पद्धतीने ठेवायला सांगितलं आहे त्याच पद्धतीने ठेवून तुम्ही टीप मारायची आहे म्हणजे कॅनव्हास बरोबर मध्ये जाईल नाहीतर तू वरतीच कुठेतरी राहील तर सगळं चुकेल ठीक आहे तर हे बघा दाबटिप देऊन झालेली आहे आता यानंतर काय करायचं आहे हे बघा जो काही आतला कॅनव्हास दिसतोय ना बरोबर बर त्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे एकसारखं पकडून कुठेही काही गोळा होणार नाही ठीक आहे आता त्यानंतर जे एक्स्ट्राच आहे ना ते आपण कटिंग करून घेऊयात तर हे बघा हा पॅच आपला व्यवस्थित रेडी झालेला आहे कॅनवस वगैरे लावून ठीक आहे त्यानंतर आता हे पुढचे दोन छोटे पॅचेस आपण तयार करून घेऊयात तर हे बघा हे कट करून मी दोन पार्ट मध्ये करून घेते त्यानंतर हे बघा इथे सगळ्यात आधी हे कॅनवास ठेवलेले आहे एक इकडे एक तिकडे म्हणजे व्यवस्थित आकार होईल ठीक आहे तर सेम त्याच पद्धतीने आधी साडीचा कपडा त्यानंतर अस्तर आणि नंतर आपल्याला कॅनवास ठेवून घ्यायचा आहे हे बघा दोन्ही पण पॅचेससाठी ठीक आहे तर आता जो काही आपला आकार आहे ना त्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं पकडून जी मार्किंग केलेली आहे त्यावरच टिप मारलेली आहे आणि हे बघा इकडच्या पॅचला पण बरोबर जी मार्किंग केलेली आहे त्यावर आपण टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता हे बघा जिथून टीप मारली आहे ना त्याच साईडचं जे काही एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं दुसऱ्या साईडचं नाही तिथून तर आपण उलट करणार आहोत आणि ती आतली बाजू आहे ठीक आहे तर हे बघा जिथे टीप मारलेली आहे तिथलं एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे त्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत म्हणजे शेप नीट येईल आपला जो काही पॅच पण रेडी करतोय त्याचा ठीक आहे हे बघा दोन्ही पण पॅचेसला कट मारून घेतलेले आहे आणि त्यानंतर हे बघा या पद्धतीने ते सरळ करायचं आहे तर इथे पण तुमच्या लक्षात येईल की साडीचा कपडा आणि अस्तरच्या मध्ये आपला कॅनव्हास गेलेला आहे तर याच पद्धतीने करा म्हणजे तुमचं पण व्यवस्थित येईल आणि हे बघा या पद्धतीने आता दाबटीप देऊन घ्यायची आहे तर दुसरा पॅच पण सेम त्याच पद्धतीने सरळ करून कडेकडेला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित थोडं थोडं पकडून फिनिशिंग छान येईल आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर हे बघा तापटीप देऊन झालेली आहे आता जो जेवढा काही कॅनव्हास दिसतोय ना हे बघा त्यावर आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे कारण की ह्या अस्तरमधून दिसतं आपल्याला की एवढा कॅनवास आहे कारण की आपण बाकीचं एक्स्ट्राचं कट केलेलं असतं सेम याला पण तसंच करायचं आहे कॅनव्हासच्याच लाईनमध्ये टीप मारून घ्यायची आहे आणि आता यानंतर काय करायचं जो काही एक्स्ट्राचा आहे ना टीपच्या कडेचं ते सगळं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा दुसरा पण जो काही पॅच आहे ना त्याचं पण टीपच्या त्या साईडचं एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे पॅच रेडी झालेले आहे तिन्ही पण आपले दोन साईडचे दोन आणि खालच्या साईडचा आता काय करणार आहोत याला आपण एक लेस लावून घेऊयात तर मी इथे गोल्डन कलरची लेस घेत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठली पण लेस घेऊ शकतात हे बघा इथे मी थोडीशी डिझाईनची आहे गोल्डन कलर ची कड़े -कड़े ती घेतलेली आहे तर ती बरोबर हे बघा कडे कडेने व्यवस्थित लावायची आहे गळ्याचा आकार चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्या लेसला पुन्हा एक डबल टिप द्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग छान दिसेल आणि लेस पण पॅक होईल हे बघा तर एका पॅचला लावून झालेली आहे आता दुसरा जो पॅच आहे ना दोन छोटे छोटे त्याला पण आपण लावून घेऊयात हे बघा कडेला डिझाईनची लेस आहे त्यामुळे ती डिझाईन कुठल्या साईडला येते याची पण काळजी घ्यायची आहे नाहीतर काहीतरी विचित्रच ते तयार होईल आणि वेगळंच दिसेल असं काही करू नका आता ही एक साईडला डिझाईन आहे तुमची जर सेमच असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण अशी डिझाईनची असेल तर डिझाईन कुठल्या साईडला येते त्याची काळजी घ्यायची आहे हे बघा इथे पण लावला आता जो काही दुसरा पॅच आहे त्याला पण आपण ती लेस लावून घेऊयात ठीक आहे आणि त्याला पण आपण एक डबल टिप देऊन घेणार आहोत तर हे बघा तिथे तुम्ही बघू शकता आता तिन्ही पण पॅचला आपण गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे तर आता ही लेस आपल्याला हा जो काही ब्रॉड आपला पानगळा आहे ना त्याला पण लावायची आहे तर ती पण आपण लावून घेऊयात तर ती पण व्यवस्थित लावा हळूहळू लावा जेणेकरून आपला पानगळ्याचा आकार चेंज होणार नाही याची पण थोडी काळजी घ्यायची आहे आणि मी एकदम किंचितचं मार्जिन ठेवलेलं आहे म्हणजे जरा ती ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे असं दिसेल आणि त्यानंतर आपण ही लेस लावून घेतलेली आहे जर तुम्हाला थोडं जास्त मार्जिन ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात आणि नसेल ठेवायचं तरी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण मी एकदम किंचित असं म्हणजे पायपिंग जशी असते ना एकदम बारीक दोरी पायपिंग त्या पद्धतीचं थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या बॅकनेकला लुक पण छान येईल आणि व्यवस्थित कडेकडेला पकडून आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने काळजीपूर्वकच थोडीशी ती लेस लावायची आहे कारण की जर का न, ले लेस सरळ नाही लागली तर काय होतं की आपला कॅनव्हास लावून केलेला गळा एवढा छान असतो तरीसुद्धा लेस प्रॉपर नाही लागली गेली तर फिनिशिंग बिघडते आणि गळ्याचा आकार काही व्यवस्थित दिसत नाही तर हे बघा इथे आपण गळ्याला व्यवस्थित जो काही आपला आकार होता ना त्यावरच गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे तर मी पॅचला गळायला सेमच लावली तुम्हाला वेगळी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर हे रेडी केलेले पॅचेस हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि जो काही मधला आहे तो पण लावायचा आहे आणि ते पॅचेस लावण्याच्या आधी हे बघा कटिंग करताना जे काही गळे होते ना छोटे छोटे कट केलेले आपण अस्तरचे ते ह्या पद्धतीने व्यवस्थित त्या पॅचवर ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजे बरोबर तेवढेच लागले जातील आणि जे एक्स्ट्राचं आहे ते मार्जिनसाठी आपलं राहील हे बघा आणि बरोबर त्यावरच आपली टीप येणार आहे एवढं लक्षात राहू द्या कारण तेवढंच एक्स्ट्रा पाहिजे आहे जास्त लावून आपलं गळ्याची फिनिशिंग बिघडेल हे बघा बरोबर तिथे असं ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने तर आपण तिथे बघा पिन लावून घेऊयात म्हणजे ते आपल्याला लावायला सोपं जाईल हे बघा ह्या पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं पण सेम हे बघा तसंच आपल्याला तो पॅच मध्ये टाकायचा आहे व्यवस्थित आणि तिथे पिन लावून घेऊयात आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा पॅच आहे तर हा वरून ए व्यवस्थित दिसायला पाहिजे प्रॉपर तर सगळ्यात आधी आपल्याला तो पॅच लावून घ्यायचा आहे जो आकाराचा आहे ना तो ह्या पद्धतीने हे बघा आणि त्यानंतर मग वरचे लावायचे आहे तर हे बघा मी सेंटरला व्यवस्थित ठेवते जशी मार्किंग आहे तशी आणि पिन लावून घेतलेली आहे हे बघा व्यवस्थित ठीक आहे तर आता सगळ्यात आधी आपण हा पॅच लावून घेऊयात तर वरचे पॅच हे बघा मी फोल्ड करून घेतलेले आहे वरच्या साईडला आणि ह्या पॅचला कडेकडेला जशी मार्किंग आहे ना लक्षात राहू द्या तसंच टीप मारून घ्या म्हणजे एकसारखं लागलं ला जाईल कुठे काही कमी जास्त होणार नाही कारण की जर का कमी जास्त झालं तर ते ब्रॉड पण होऊ शकतो ठीक आहे तर हे बघा हा पॅच आपला खालच्या साईडचा लागला गेलेला आहे आणि त्यानंतर हे बघा हे आतमध्ये फोल्ड करून आपल्याला लावून घ्यायचे आहेत ठीक आहे या पद्धतीने तर मग बरोबर त्यावर आता टीप मारून आपण ते कडेचे पॅचेस पण लावून घेणार आहोत या पद्धतीने हे बघा तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित मार्किंगवरच ते ठेवून मी टिप मारून घेत आहे तुम्ही पण तसंच करायचं आहे जेणेकरून फिनिशिंग काही बिघडणार नाही खूप काही ब्रॉड होणार नाही जशी कटिंग आहे तसं प्रॉपर आपला गळा होईल एक्स्ट्राचं वरचं जे हो होतं ना ते कट करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं पॅचेस हे तिन्ही पण लागले गेले आहे त्यानंतर आता आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे बाकी आहेत तर ते सगळ्यात आधी टाकून घेऊयात तर हे बघा मी साडेचारला मार्किंग केलेली आहे आणि कडेला अर्धा अर्धा इंच आणि उभा जो टक्स आहे तो तीन इंचा घेतला आहे सेंटरपासून मार्किंग केलेली आहे एवढ्या लक्षात राहू द्या तर दोन्ही मार्किंग झाल्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून आपण टक्स टाकून घेऊयात तिरके व्यवस्थित ठीक आहे त्या टक्सला डबल टिप द्यायची असते म्हणजे ते पॅक राहतात व्यवस्थित आता दुसऱ्या साईडचा पण सेम त्याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे आणि त्याला पण डबल टीप द्यायची आहे आणि खालच्या साईडला व्यवस्थित लॉक करायचं आहे जेणेकरून ते काही ओपन होणार नाही लवकर तरी बघा इथे दोन्ही पण साईडला टक्स टाकून झालेले आहेत तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या गळ्याला नॉड लावायचे आहे तुम्हाला नसेल लावायची तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी इथे लावत आहे ठीक आहे तर गळ्याचा आकार परफेक्ट आलेला आहे तर आता आपण नॉड लावून घेऊयात तर इथे मी गोल्डन कलरची रेडीमेड नॉड घेतलेली आहे ती लावत आहे तुम्ही फॅब्रिकची बनवली तरी सुद्धा चालेल तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार नॉट लावू शकता ठीक आहे पण मी ते रेडीमेड गोल्डन कलरची घेतलेली आहे आणि त्यानंतर ब ब्लाउजचा जो काही उरलेला कपडा होता ना तो ह्या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे गोल आकारामध्येच म्हणजे व्यवस्थित शेप येईल आणि हे बघा खालच्या साईडला फोल्ड करून टिप मारून घेत आहे म्हणजे ते डबल लेअरमध्ये तयार होईल आपलं आणि फिनिशिंगला छान दिसेल आता ते सरळ करून घेते मी बघा स्क्रूड्रायव्हरने त्याचं टोक काढून घेतला आहे आणि आता तो काही जो काय गोल आकार आहे ना त्यावर आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आणि कडेने पण आपण जॉईन करून घेऊयात तर सेम इथे पण तसंच करायचं आहे ते, ते कोणा व्यवस्थित बाहेर काढून खालच्या साईडला आपल्याला दापटीप द्यायची आहे आणि कडेने जॉईन सुद्धा करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट व्यवस्थित आणि आता जे काही एक्स्ट्राचं असेल ना कडेला ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण की दोन्ही पण आपले सेमच झाले पाहिजे ठीक आहे आणि त्यानंतर बघा मी लेस लावून घेते जी गळ्याला पॅचला यूज केली आहे तेच म्हणजे कसं होईल की हे जे काय फॅब्रिकचे लटकन आहे ते मॅचिंग होतील म्हणजे आपल्या बॅकनेकला लुकसुद्धा खूप छान येईल तर हे बघा इथे मी सिंगल लावून घेतलेलं आहे आणि इथे मी काय करते अजून एका लेअरमध्ये लेस लावते म्हणजे ते लटकनला अजून छान लूक येईल तुम्ही नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण लावलं तरी पण हे बघा छान दिसतं इथे त्यामुळे मग मी डबल लेअरमध्ये ती लेस लावून घेतलेली आहे इथे तर हे त्रिकोणता आता रेडी झालेले आहे तर ते आता नॉडला ह्या पद्धतीने मध्ये टाकून हे बघा कडेला टीप मारून लावून घ्यायचे आहेत आणि बघा व्यवस्थित डबल टिप मारून पॅक करून घ्यायचे आहेत ते एक्स्ट्राचं कडेचं कट करायचं आहे आणि ते मग सरळ करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने तर छान असं लटकन रेडी झालं आहे डबल लेअर लेस आहे म्हणून छान लुक पण आलेला आहे तर तुम्ही पण याच पद्धतीने करा म्हणजे तुमच्या बॅकनेकला पण सुंदर असं लूक येईल तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा रेडी करून घेतलेलं आहे आपण हे बघा तसच तर दोन्ही पण लटकन आता तयार झालेले आहेत आपले तर ते बॅकनेकला लावायचे आहे म्हणून सेंटरला कट करून घेतलेले आहेत ती नॉड आणि मग आता आपण बॅकनेकला लावून घेणार आहोत तर लक्षात राहू द्या साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ते नॉड लावायचं असतं तर सेम ह्याच पद्धतीने बघा सेम त्याच अंतराची मार्किंग करायची आहे दुसऱ्या साईडला आणि मग दुसऱ्या साईडचं नॉड सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे तर हे बघा दुसऱ्या साईडचे नॉड सुद्धा लावून झालेली आहेत तर दोन्ही नॉड व्यवस्थित परफेक्ट लागले गेलेले आहेत तर आता मी तुम्हाला हे बांधून दाखवते की त्याला लूक कसं येतं येते तिथे बघू शकता खूप सुंदर असे फॅब्रिकचे लटकन सुद्धा रेडी झालेले आहे आणि त्या फॅब्रिकच्या लटकनमुळे आपल्या बॅकनेकला खूप सुंदर असं सुद्धा आलेला आहे तर ही पॅचवरची डिझाईन कशी कटिंग करायची आणि कशी स्टिचिंग करायची हे मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्ही सुद्धा सहज शिवू शकाल ठीक आहे तर ही डिझाईन आपण पैठणी साडीच्या ब्लाउजवर बनवलेली आहे तर आज ही डिझाईन मी तुम्हाला वटपौर्णिमा स्पेशल म्हणून दाखवलेली आहे तर ही डिझाईन कुठल्याही सणासुदीच्या साडीवरच्या ब्लाउजला खूप छान दिसते तर तुम्ही कुठल्याही सणासुदीला घालणाऱ्या साडीवर ही डिझाईन करू शकता त्याचबरोबर तुमच्या कुठल्याही पैठणी साडीवर सुद्धा करू शकतात ठीक आहे तर तुम्हाला आपली आजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू